नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिगर ऑफ स्पीचचे उरलेले शेवटचे पाच प्रकार पाहणार आहोत त्यापैकी पहिला असणार आहे एपिग्राम इट इज अ कन्साईज स्टेटमेंट प्रेझेंटिंग अपोजिट व्ह्यूज टू क्रिएट सरप्राईज अँड इनवाईट अटेन्शन एखादं वाक्य वाचल्यावर किंवा ऐकल्यावर ते खरं असूच शकत नाही असं जर आपल्याला वाटत असेल किंवा आश्चर्य वाटत असेल किंवा आपलं लक्ष त्या वाक्यावरती थोडा वेळ केंद्रित होत असेल तर त्यावेळेस हा अलंकार होणार आहे एक्झाम्पल बघूयात आपण चाइल्ड इज द फादर ऑफ द मॅन आता एखादं मूल एखाद्या माणसाचे वडील कसे काय असू शकतात पण इथे ते वाक्य थोडंसं वेगळं आहे आणि आपल्याला वाचल्यावर ते खरंच असू शकत नाही असं वाटत असल्यामुळे इथे एपिग्राम होणार आहे आर्ट लाइज इन कन्सिलिंग आर्ट कला लपवण्यामध्येच खरी कला आहे आता हे देखील वाक्य आपलं जे लक्ष आहे ते केंद्रित होत आहे आपलं या वाक्याकडे की आ, हे वाक्य खरंच खरं आहे का किंवा याला काय म्हणायचं आहे याच्यामधनं काय अर्थ निघत आहे याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ या वाक्यावरती द्यावा लागतो ज्यावेळेस तुम्हाला असे वाक्य दिसतील त्यावेळेस एपिग्राम हा फिगर ऑफ स्पीच होणार आहे पोएट्स आर बॉर्न नॉट मेड कवी हे जन्मतःच कवी असतात ते काही नंतर वगैरे कवी बनत नाही तर असे जे वाक्य येत असतात ज्यामुळे आपल्याला ते वाक्य वाचल्यानंतर ऐकल्यानंतर थोडा विचार करावा लागतो किंवा कधी कधी ते वाक्य खरं आहे की नाही किंवा आश्चर्य वाटत असेल आपलं लक्ष थोड्या वेळ तिथेच राहत असेल तर ती सगळी वाक्य ही एपिग्रामची असणार आहे ठीक आहे पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे आयरनी ज्याला विडंबन असं मराठीमध्ये म्हणतात इन दिस फिगर ऑफ स्पीच द मीनिंग ॲट वन्स कन्वेड ॲट द फर्स्ट साईट इज अपोजिट टू द इंटेंडेड मिनिंग हा जो आयरनी शब्द आहे तो ग्रीक शब्दापासून आलेला आहे ज्याचं मिनिंग होतं सिम्युलेटेड इग्नोरन्स म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वरवर स्तुती केलेली वाटेल पण त्याचा अर्थ मात्र उलट असणार आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या मुलाचं अक्षर अतिशय घाणेरडं असतं आणि शिक्षक त्याला म्हणतात की काय मोत्यासारखं अक्षर आहे रे तुझं म्हणजे वरवर जरी स्तुती दिसत असली तरी खरा अर्थ मात्र कसा असतो त्याच्या बरोबर उलट असतो उदाहरण बघूयात आपण याचं यू आर व्हेरी क्लेवर तू खूपच हुशार आहेस तर इथे खरं म्हणजे हुशार त्यांना म्हणायचंच नसतं त्यांना म्हणायचं असतं की तू खूपच मूर्ख आहेस ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल यू आर ऑल ऑनरेबल मॅन आता इथे त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही सगळेजण फारच प्रामाणिक आहात पण खरं तर त्याचा अर्थ उलट आहे त्यांना असं म्हणायचं आहे की दॅट ऑल दोज मेन आर नॉट ऑनरेबल आता तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त एवढंच वाक्य देणार नाही तर त्याच्या पुढे मागे थोडंसं सा, सांगितलेलं असेल म्हणजे एखादा प्रसंग दिलेलाच असेल आणि नंतर हे वाक्य आलेलं असेल कारण नुसतं एवढं वाक्य बघून तर काही ओळखता येणार नाही एक कोणता फिगर ऑफ स्पीच आहे तो ठीक आहे शेवटचं एक्झाम्पल बघूयात यू आर सच अ हार्ड वर्किंग गर्ल आता एखादी खूप आळशी मुलगी असते आणि तिने नुसती इकडची काडी जरी इकडे केली तरी तिला असं वाटत असतं की आपण फार मोठं काम केलेलं आहे त्यावेळेस तिची आई तिला म्हणतीये की तू खूपच मेहनती मुलगी आहे पण ॲक्च्युअलमध्ये ती खूप आळशी मुलगी असते ठीक आहे तर ज्या वेळेस आपल्याला एक जे बोलायचं आहे आणि आपण जे काही बोलतो हे एकमेकांच्या ज्यावेळेस उलट असणार आहे त्यावेळेस आयरनी फिगर ऑफ स्पीच होणार आहे नेक्स्ट लिटोटीस धिस फिगर ऑफ स्पीच मेक यूज ऑफ निगेशन टू गिव्ह स्ट्रेस ऑन इट्स अपोजिट आता उदाहरण द्यायचं झालं तर आय एम अ क्लेवर असं म्हणण्याच्या ऐवजी आय एम नॉट अ फूल असं म्हणल्यावरती जास्त स्ट्रॉंग सेन्स त्या वाक्यामधनं निघतो म्हणजे टू मेक मोर इम्फसायझेशन किंवा टू मेक मोर स्ट्रॉंग सेन्स वी यूज धीस फिगर ऑफ स्पीच ठीक आहे एक्झाम्पल बघा आय एम नॉट बॅड खरं तर इथं असं म्हणायचं आहे की आय एम गुड पण आय एम गुड हे खूपच सरळ वाक्य होईल पण आपल्याला हे वाक्य स्ट्राँग सेन्सनी मांडायचं असतं त्यामुळे आपण इथे निगेटिव वाक्यरचना करणार आहोत जसं की आय एम नॉट बॅड ठीक आहे अजून एक एक्झाम्पल बघूयात ही इज नो नो विस ॲट क्रिकेट पण खरं खरं त्याला काय म्हणायचं असतं की ही इज एक्सपर्ट इन क्रिकेट पण तो काय म्हणतो आहे की तो काही नवशिक्या नाही आहे तर तो एक्सपर्ट आहे क्रिकेटमध्ये ठीक आहे अजून एक एक्झाम्पल ही वॉज नॉट अ लिटल शॉक खरं तर त्याला काय म्हणायचं आहे की ही वॉज व्हेरी मच डिस्टर्ब पण असं न म्हणता तो काय म्हणत आहे की त्याला काही कमी धक्का बसलेला नाही आहे ठीक आहे असे वाक्य आपण बऱ्याचदा वापरत असतो ज्यावेळेस आपण असे वाक्य वापरत असतो ज्यामध्ये नो no, किंवा नॉट ज्यामुळे निगेटिव सेन्स तयार होत असेल आणि आपलं जे वाक्य आपल्याला जे बोलायचं आहे त्यावरती जास्त स्ट्रेस आणणारं असेल तर त्यावेळेस लिटोटिस हा अलंकार होणार आहे पुढचा आहे इंटरोगेशन ज्याला मराठीमध्ये विरोधाभास असं म्हणतात द क्वेश्चन पुट हिअर इज नॉट विथ द एक्सपेक्टेशन ऑफ एनी आन्सर इट इज कन्वेइंग अ पॉइंट ऑफ व्ह्यू या फिगर ऑफ स्पीचमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसणार आहे सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क आलेला दिसेल त्यावेळेस इंटरॉगेशन फिगर ऑफ स्पीच होणार आहे ही झाली ट्रिक ठीक आहे पण इंटरॉगेशन काय म्हणतं आहे की उत्तराची अपेक्षा न ठेवता जर प्रश्न विचारलेला असेल ठीक आहे म्हणजे पुढच्या माणसाला आपलं म्हणणं ठसवून सांगायचं सा असेल प्रश्नाने त्यावेळेस इंटरॉगेशन हा फिगर ऑफ स्पीच होणार आहे एक्झाम्पल बघूयात आपण कॅन लेपट चेंज इट्स कलर काय बिबट्या त्याचा कलर बदलू शकतो का आता इथे बघा इथे काही उत्तराची अपेक्षा नाही आहे की येस ही कॅन किंवा नो ही कांट पण इथे फक्त त्याचं म्हणणं त्याला सांगायचं आहे की की माणसाचा मूळ स्वभाव बदलत नसतो ठीक आहे तर इथे ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो उत्तराची अपेक्षा न ठेवता पण आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यावेळेस इंटरॉगेशन फिगर ऑफ स्पीच होणार आहे नेक्स्ट एक्झाम्पल हू विल सेंड अ बॉय टू स्कूल आता बघा सध्याची कोरोनाची परिस्थिती आहे आणि ज्यावेळेस गव्हर्नमेंट असं म्हणत असतं की आता शाळा वगैरे सुरू करायला पाहिजेत का त्यावेळेस पालक लोक काय म्हणतात की कोण पाठवणार आपल्या मुलांना अशा परिस्थितीमध्ये शाळेत तिथे उत्तराची अपेक्षा नाही आहे की येस yes, आय विल सेंड किंवा नो no, आय वोंट पण इथे फक्त आपलं म्हणणं ठसवून सांगण्यासाठी प्रश्न विचारलेला गेलेला असतो उत्तराची अपेक्षा नसते ठीक आहे आणि लास्ट एक्झाम्पल वाय अंडरटेक अ नॅस्टी डील इतकी वाईट डील का स्वीकारायची थी? ठीक आहे तर अशा पद्धतीने क्वेशन मार्क जर शेवटी तुम्हाला दिसत असेल तर इंटरॉगेशन हे फिगर ऑफ स्पीच होणार आहे ठीक आहे आणि आजचं शेवटचं आणि फिगर ऑफ स्पीच या सिरीजमधील देखील शेवटचं फिगर ऑफ स्पीच आहे एक्सक्लॅमेशन हिअर द एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स ब्लड्स आउट इन अ शॉर्ट स्ट्रक्चर अ प्रोफाऊंड मिनिंग ब्लड आउट म्हणजे काय जोरात बोलणे पण इथे जोरात बोलायचं नाही आहे तर आपलं जे म्हणणं आहे ते सांगण्यासाठी उगीच खूप बोलण्यापेक्षा अगदी शॉर्ट सेंटेन्स वापरणं किंवा ते वाक्य प्रिसाईज करून सांगणं त्याला एक्स्क्लॅमेशन फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात ठीक आहे एक्झाम्पल बघूयात आपण आणि व्हिडिओच्या शेवटी की सांगणार आहे की ॲपॉस्ट्रॉफी आणि एक्सक्लॅमेशनमध्ये काय डिफरन्स आहे कारण एक्सक्लॅमेशनमध्ये देखील वाक्याच्या शेवटी एक्सक्लॅमेटरी साईन येत असतो आणि ॲपॉस्ट्रॉफीमध्ये देखील एक्स्क्लॅमेटरी साईन येत असतो पण दोघांमधला डिफरन्स काय आहे ते एक्झाम्पल झाल्यावर सांगते ओ व्हॉट अ ट्रॅजिक इव्हेंट अरे बापरे काय वाईट प्रसंग होता आता इथे बघा तो प्रसंग पूर्ण वर्णन करण्याच्या ऐवजी फक्त एक शॉर्ट सेंटेन्स वापरलेला आहे त्यांनी ज्याच्यामधून आपल्याला कल्पना येत आहे की खरंच खूप वाईट प्रसंग होता आणि अजून एक ट्रिक याची की शेवटी एक्स्क्लॅमेटरी साईन आलेला आहे त्यावेळेस फिगर ऑफ स्पीच एक्स्क्लेमेशन होणार आहे दुसरं एक्झाम्पल बघूयात हाऊ ग्लोरियस आर द रिवॉर्ड्स फॉर ऑनेस्टी किती भव्य आहेत प्रामाणिकपणाचे पुरस्कार तर इथे पण बघा प्रामाणिकपणासाठी जे काही पुरस्कार देतात त्याचं वर्णन खूप मोठ्या प्रमाणावर करण्याच्या ऐवजी एक्सलामेशनचा इथे मदत घेतलेली दिसत आहे ज्यामुळे वाक्य आपलं छोटं होणार आहे आणि मिनिंग मात्र मोठं येणार आहे ठीक आहे अजून एक एक्झाम्पल वॉट अ ग्रेट लॉस हिज डेथ हॅज कॉस्ड काय हानी झाली त्याच्या निधनामुळे तर म्हणजे खूप हानी झालेली आहे आता बघा एक्सक्लॅमेशनमध्ये देखील एक्स्लॅमेटरी साईन येतो आणि ॲपस्ट्रॉफीमध्ये देखील पण ॲपॉस्ट्रॉफीमध्ये एक्सक्लॅमेटरी साईन हे जेव्हा आपण कोणाला तरी हाक मारतो जसं की ओ लॉड ओ गॉड तर एखाद्या माणसाला हाक मारल्यानंतर जेव्हा एक्स्क्लॅमेटरी साईन येतो त्यावेळेस ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच होणार आहे आणि तो जास्त करून वाक्याच्या मध्ये असतो पण एक्स्क्लॅमेशनमध्ये एकतर कोणाला हाक मारलेलीच नसते वॉट किंवा हाऊनेच वाक्याची सुरुवात झालेली असते आणि वाक्याच्या शेवटी एक्स्लॅमेटरी साईन आलेला दिसत असेल त्यावेळेस एक्स्क्लेमेशन फिगर ऑफ स्पीच होणार आहे तर हा डिफरन्स आहे एक्स्क्लेमेशन आणि ॲपास्ट्रॉफीमध्ये जो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे बाकी फिगर ऑफ स्पीच ओळखणं बऱ्यापैकी इझी आहे, जे कोणते कन्फ्युजिंग असतात त्यांना ट्रिकने कसं लक्षात ठेवायचं किंवा त्यांना कसं ओळखायचं हे सगळं आपण डिटेल पाहिलेलं आहे फिगर ऑफ स्पीचची सिरीज आज संपलेली आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद